झी 24 तास एक पाऊल पुढे। पावसानं ओढ दिल्यानं जलसंधारण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राळेगण सिद्धीमधल्या गावकऱ्यांनाही पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। या ग्रामस्थांनाही पाण्यासाठी दूरवर भटकण्याची वेळ आली आहे। यावरून राज्यातल्या पाणी टंचाईच्या संकटाचा अंदाज येऊ शकतो। जलसंधारणाच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या राळेगण सिद्धीमध्ये संपूर्ण उन्हाळा संपला तरी दुष्काळ नव्हता, मात्र या गावालाही आता दुष्काळाची झळ लागली आहे। गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। ग्रामपंचायतीने जिल्हा प्रशासनाला अर्ज करून गावामध्ये टँकर सुरू केलाय। टँकर दिवसाला 3 वेळा गावात येतो आणि राळेगणवासियांची तहान भागवतो। मागील वर्षापर्यंत राळेगण सिद्धीच्या आसपासच्या गावांना टँकरची गरज भासली, मात्र राळेगण सिद्धीवर कधी पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येत नव्हती। मात्र यावर्षी राळेगण सिद्धीलाही टँकरचा सहारा घ्यावा लागलाय। 2 वर्ष पाऊस न पडल्यामुळे टँकर आता सध्या चालू झालेला आहे। तरी पण राळेगण सिद्धीमध्ये जे काम झालेलं आहे, वॉटरशेड डेव्हलपमेंट, प्रत्येक ठिकाणी पावसाचा थेंब ना थेंब अडवलेला आहे, त्यामुळं 2 वर्ष आत्तासुद्धा पिण्यापुरतं पाणी आहे, परंतु जनावरांची संख्या जास्त असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर दूधधंदा आहे आणि जनावरांची संख्या जास्त असल्यामुळं पाण्याची समस्या भासू लागली आहे। राळेगणमध्ये पाणी टंचाईबरोबर जनावरांना चाराही मिळेनासा झालाय। एवढंच नाही तर विहिरींमध्ये पाणी नसल्याने शेतीसाठीही बाहेरून पाणी मागवावं लागतंय, त्यामुळे आता राळेगणवासीही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहेत। झी 24 तासासाठी अहमदनगरहून निखिल चौकरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।